हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनलमध्ये. आज आपण इथे बनवणार आहोत लाल माठची भाजी. इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे. आता आपण ह्याला एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. एक दोन मिनटं मी इथे हे पाण्यामध्ये ठेवणार आहे अशी भाजी, आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. म्हणजे ही पाणी सगळं निथळून द्यायचं आपल्याला. पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. पाणी एकदा निथळून घेऊन मग आपल्याला ही बारीक करून घ्यायची. बघा, इथे एक दोन मिनटं झालेली आहे आणि भाजी अशी स्वच्छ धुतली गेलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. माझ्याकडे अशी एक जाळीची प्लेट आहे प्लास्टिकची, त्याच्यावरती मी अशी काढून ठेवणार आहे. म्हणजे इथलं सगळं आहे ना पाणी आहे ना निथळून जाईल. इथे तर एक अर्धा तासभर आपल्याला अशी भाजी ठेवून द्यायची. बघा, इथे भाजी अशी मस्त अशी सर्व पाणी यातलं निथळलेलं आहे. आता आपण ह्याला चिरून घेऊया. ह्याच्यामध्ये जर पाणी राहिलं ना, म्हणजे तुम्ही भाजी निवडून घेतली, धुतली आणि लगेच जर कापून केली ना, त्याला खूप पाणी सुटतं आणि भाजी अशी सुटसुटीत होत नाही, एकदम चिकट होते, एकदम घिचघिचीत होते भाजी. आता आपण ह्याला कापून घेऊया. भाजीला थोडी थोडी घेऊन येते. जास्तही बारीक भाजी नाही कापायची, अशी मीडियम मीडियम कापायची. बघा, आणि एका बॉलमध्ये काढून घेऊया. बघा, थोडी मोठीच ठेवलेली मी भाजी, जास्तही एकदम बारीक नाही केलेली. सर्व भाजी अशी थोडी थोडी करून ह्याच्यावरती कापून घेऊया. बघा, इथे भाजी मी सर्व अशी बारीक चिरून घेतलेली आहे. जास्तही बारीक नाही आणि जास्तही मोठी ठेवलेली नाही आहे, मध्यम अशी भाजी ठेवलेली आहे. आता इथे जे आपले साहित्य लागणार आहे ते बघूया. मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, असे लांबडे, कढीपत्ता, लसूण आणि मिरच्या. लसूण मी थोडा जास्त वापरलेला आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे ओल्या नारळाचा किस. मी एक अर्धा वाटी नारळ इथे किसून घेतलेला आहे. कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया. तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे. कढीपत्ता टाकूया, मिरच्या, आणि लसूण छान परतून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा टाकून छान परतून घेऊया. पुन्हा एकदा गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. कांदा छान असं तांबूस जरासं होऊन द्यायचंय. बघा, इथे कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकूया. भाजी टाकून छान परतून घ्यायचंय. गॅस मी इथे फास्टच ठेवलेला आहे, स्लो नाही केलेला आहे. मंद गॅसवरती भाजी नाही करायची ही, फास्ट गॅसवरतीच पालेभाजी करायच्या. म्हणजे पालेभाज्यांना पाणी नाही सुटत. बघा, भाजी छान अशी परतत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. मी ते अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि पुन्हा छान असं हलवून घ्यायचं. म्हणजे भाजी एकदम सुकी सुकी होते, एकदम गिजगिजीत होणार नाही. बघा, इथे फास्ट गॅस आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही सुटलेलं आहे भाजीला. आता भाजी अशी ओलसर होते. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकूया. तेल
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. बघा इथे मस्त आपली लाल माठची भाजी इथे तयार झालेली आहे. खूपच सुंदर असा कलर आलेला आहे. एक फक्त 2 मिनटं मी आता इथे शिजून देणार आहे. आता इथे गॅस मी बंद करते.